नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. उन्हाळा चालू झालाय, कैदीचा सीझन पण चालू झालाय, तर आज आपण बनवणार आहोत कैदीचं पण. एकदम मस्त हेल्दी आणि रिफ्रेशिंग ड्रिंक आहे हे. पण्याचं मिक्सर बनवून 2 महिने आपण छानपैकी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकतो आणि हवं तेव्हा पण बनवू शकतो. चला तर मग कृतीला सुरुवात करूया. इथे मी एक कैरी घेतलेली आहे. आपल्याला कैरी छानपैकी पील करून घ्यायची आहे. स्वच्छ धुवायची आहे कैरी आधी आणि सोलल्याने अशी सोलून घ्यायची आहे. नेमका सगळी कैरी इथे सोलून घेतलेली आहे. आता ही रफली चॉप करून घ्यायची आपल्याला. जास्त बारीक तुकडे करायचे नाहीये, असं मोठं मोठंसच कापून घ्यायचं आपल्याला, कारण कुकरच्या भांड्यामध्ये आपण हे घालून शिजवून घेणार आहोत. हे बघा, इथे मी कैरी रफली चॉप करून घेते. एकदम मस्त होत हे पण, छान 2 महिने टिकून राहतं. असा कैरीच्या पण्याचा जो पल्प करून आपण 2 महिने छानपैकी फ्रीज मध्ये ठेवू शकतो आणि हवं तेव्हा पणा करून पिऊ शकतो. हे बघा, इथे मी रफली चॉप करून घेतलेली आहे. कुकरच्या भांड्यामध्ये आता हे मी घालून घेते. आपण कुकरमध्ये 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. 1/2 कप पाणी घालायचं आहे आणि कुकरमध्ये हे डबा ठेवून घ्यायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. जो आपण कुकरचा डबा ठेवतो त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे कुकरचं खालचं पाणी त्याच्यामध्ये येत नाही. कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. नेमका पूर्णपणे थंड झाल्यानंतर कुकर खोलायचं आहे आणि बघा, एकदम मस्त असं कैदीचा पल्प शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे. गूळ घालण्याच्या अगोदर आपण हा पल्प मोजून घेणार आहोत. बरोबर 1 वाटी पल्प झालेला आहे, तर तेवढाच गूळ घ्यायचा आपल्याला, किंवा थोडासा कमी घेतला तरी चालेल. 1/2 ते 1 वाटी गूळ 1 वाटी पल्प साठी पुरेसा होतो. गुळाच्या ऐवजी साखर घातली तरी चालेल, किंवा अर्धी साखर आणि अर्धा गूळ घातला तरी चालेल. मिक्स करून घ्यायचंय. याच प्रकारे मी कैरीच्या अजूनही रेसिपी शेअर केलेल्या आहेत, जसा कैरीचा भात, गुळांबा, साखरांबा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे आपण चेक करू शकता. आता याच्यामध्ये 1/2 चमचा वेलची पूड घालायची आहे. काळं मीठ घालायचंय 1/2 चमचा. साधं मीठ घालायचंय 1/2 चमचा. जिरे पूड घालायची 1/2 चमचा. भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे. मिक्स करून घ्यायचंय. आता हा पल्प आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत, म्हणजे छान स्मूद असं होतो. 1/2 मिनिटासाठी मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे घालून घेतलेला आहे. एकदम स्मूद असा पल्प रेडी झालेला आहे. हे बघा, पण्याचा मिक्सर आपला रेडी झालेला आहे. ते आता गाळून घ्यायचं आहे आपल्याला. एक बाउल घ्यायचं आहे, त्याच्यावरती गाणी ठेवायची आहे आणि छानपैकी आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. हे बघा, इथे मी सगळा पल्प एकदम मस्तपैकी गाळून घेतलेला आहे. आता हा जो पल्प काचेच्या बरणीमध्ये भरायचा आहे आणि आपण फ्रीजमध्ये 2 महिने स्टोअर करू शकतो, छान राहतो. आता याला मस्त फ्लेवर येण्यासाठी मी इथे 8-10 केशवच्या काड्या घालते, त्यामुळे छान फ्लेवर येतो पण्याला. मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण पण्हा तयार करायला घेऊया. 2 काचेचे ग्लास घ्यायचे आहेत. 2 ग्लास पण्हा करते मी इथे. तर त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे पण्हा काचेच्या ग्लासमध्ये घालून घ्यायचं आहे. हे बघा, जो आपण पल्प तयार केला आहे तो घालून घ्यायचा आहे. आईस क्यूब घालायचं आहे आणि थंडगार असं पाणी घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं रिफ्रेशिंग हेल्दी असं पण्हा रेडी झालेलं आहे. नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा. हे बघा, थोडंसं पुदिनाचं पान घालून गार्निश करायचं आहे आणि थंडगार असं हे पण सर्व करायचं आहे. माझा व्हिडिओ आपल्याला आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.